अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तहसील कार्यालय येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्याला सलामी देण्यात आली। तसेच स्वातंत्र्य सैनिकांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले आणि बचत गटातील महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। श्रीमान, या पार राष्ट्रीय समारोह कार्यक्रम समाप्त हुआ, आगे के लिए आदेश। आज अपन भारतीय स्वातंत्र्याचा 72वा दिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करत आहोत। मागील 2.5 वर्षापासून या तालुक्यामध्ये मी तहसीलदार म्हणून कार्यरत आहे, परंतु मागील 2 वर्षाची जर परिस्थिती पाहिली तर दोन्ही वर्ष आपल्याकडं वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला होता आणि त्याच्यामुळं शेतकरी वर्गातच नाही तर त्याचा परिणाम हा पूर्ण समाज घटकावरती, पूर्ण बाजारपेठेवरती होत असतो। संपूर्ण ह्याच्यावरती त्याचा जो काही प्रतिकूल परिणाम आहे तो जाणवत होता। यावर्षीचं जर आपण पाहिलं तर यावर्षी अतिशय चांगला पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे। मागच्या वर्षी जेवढा पाऊस झाला त्याच्यापेक्षा जवळजवळ 10% पाऊस पहिल्या 2 महिन्यामध्येच जास्त झाला आहे। त्याच्यामुळं ओढे नाले सगळे भरभरून वाहत आहेत, धरणं देखील भरण्याच्या अवस्थेत आहेत, काही भरलेली आहेत। त्याच्यामुळं निश्चितच तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर अशीच निसर्गाची कृपा आपल्या तालुक्यावरती राहो आणि शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन आहे शेतीचं चांगलं आणि भरघोस उत्पादन त्यांना मिळो, परिस्थिती चांगली सुधारो अशी देखील सदिच्छा आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे महापूर आला, बऱ्याच नागरिकांचे जनावरांचे प्राण त्याच्यामध्ये गेले। त्या नागरिकांना देखील आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने मी अर्पण करतो। या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि आजच्या सोहळ्याला उपस्थिती लावून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। यानंतर आपले पंचायत समितीचे काही प्रशस्तीपत्र इथे महिलांना द्यायचे आहे, तर बीडीओ साहेब आणि आपले गोपाल सर यांना मी विनंती करतो, त्यांचे प्रशस्तीपत्र पुढील सूत्र त्यांनी स्वीकारावं। तत्पूर्वी सर्वप्रथमतः 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सगळ्या जनतेस, आपल्या तालुकावासियांना, या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। आपण सारेच जण संपूर्ण भारतभर या ठिकाणी 73व्या स्वातंत्र्य दिन या ठिकाणी मनवत आहोत। तर मनवत असताना मला खूप आनंद होतो की हा जो आपण आजचा स्वातंत्र्य दिन मनवतो आहे हा खरं तर विशेष आहे, विशेष स्वातंत्र्य दिन म्हणून आपण या ठिकाणी मनवतो। आपण बघतो आहे की अनेक वर्षापासून आपला काश्मीरचा प्रश्न त्या ठिकाणी
सुटलेला नव्हता. काश्मीर हा आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं आला पाहिजे ही अपेक्षा साऱ्या भारतीयांची होती. आज आपण बघतोय की गेल्या 5 ऑगस्टला या ठिकाणी या देशाचं नेतृत्व, या देशाचं पोलादी नेतृत्व, या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि या देशाचे खतखर असे गृहमंत्री की ज्यांच्यामध्ये आपण सरदार वल्लभभाई पटेल बघतो, असे आदरणीय आमदार श्री अमित शहाजी यांनी या ठिकाणी काश्मीरच्या प्रश्नाच्या संदर्भात निर्णय घेतला आणि 370 कलम की जो या देशासाठी कलंक होता, 370 कलमच्या अन्वये या ठिकाणी काश्मीरला विशेष दर्जा दिला जात होता आणि त्या विशेष दर्जामधनं काश्मीर हा आपला आहे की नाही अशा पद्धतीची शंका, अशा पद्धतीची शंकशक्ता सगळ्या भारतीयांना होती आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने आपल्या देशात आला पाहिजे. काश्मीर मुळात आमचा मुकुट आम्ही समजतो. काश्मीर हा खरं तर या पृथ्वीवरचं स्वर्ग आहे आणि असं हे स्वर्ग, आमचं हे मुकुट आमच्यातच नव्हतं आणि म्हणून ते आणण्याच्या संदर्भात पाऊल ठोस उचललं जावं ही अनेक 50-60 वर्षापासूनची अपेक्षा या भारतीय जनतेची होती. अशी मोठी भेट 5 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिवसाला या ठिकाणी या देशाचे पंतप्रधानांनी भारतीयांना दिली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आमच्या तमाम जामनेर तालुक्याच्या जनतेच्या वतीने, या तालुक्याचं लाडकं नेतृत्व, राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशभाऊंच्या वतीने, या जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष सुसाधनाताईंच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांचं खूप खूप आभार या ठिकाणी मानतो. आणि म्हणून मी बोललो की आपला हा स्वातंत्र्य दिन अतिशय विशेष आहे आणि म्हणून अशा ह्या विशेष स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. कारण खऱ्या अर्थानं आज देश आपला अखंड झाला आहे म्हणून अखंडता आणि एकात्मता या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही आज आनंद घेतो आहे आणि अशा या अतिशय आनंदी पर्वाला आपण खरं सर सगळेजण आपण सहभागी होतो आहे. पुनच्च्या या अशा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त शुभेच्छा देतो. आज आपण बघतो आहे की यावर्षी वरुणराजाने देखील फार मोठी कृपा केली. आज पावसाची परिस्थिती खूप छान आहे, पिकं खूप छान आहे, सगळा शेतकरी राजा आपण सारेचजण आनंदी आहोत अशीच कृपा आम्हावरती या परमेश्वराची राहो. परंतु त्याच वेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र अतिवृष्टी झाली म्हणून तिथं महापूर आला आणि संपूर्ण तो आमचा कोल्हापूर सांगली परिसर हा त्या संकटात, नैसर्गिक संकटात सापडला. तिथे बरेचजण त्या जलप्रलयामध्ये मृत्यूमुखी देखील पडले. तर अशा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या पार्श्वभूमीवर त्यांनाही त्या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या ठिकाणी सगळ्यांनीच मदत करावी, त्यांच्यासाठी धावून जावं ही आवाहन देखील करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.